बांधव, सगळे आजी माजी सरपंच, सगळे आजी माजी उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी, महायुतीचे उपस्थित असणारे सर्व राजकीय पक्षातले माझे सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनीनो, तरुण मित्रांनो, मित्रांनो, आज थोडंसं दुपारच्या वेळेला आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु संपूर्ण देशामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चाललेली आहे आणि मधल्या काळामध्ये मी बाळासाहेबांनी आम्ही काही सहकाऱ्यांनी एक मीटिंग सुपा परगणा परिसरामध्ये घेतलेली होती, एक बोरगाव परिसरामध्ये घेतलेली होती आणि त्यावेळेस माझं ठरलेलं होतं की शिरसुफळ परिसरामध्ये एक आपण बैठक घेऊया आणि ती माझ्याकडनं अनेक ठिकाणी फॉर्म भरायला जावं लागतं, अनेक ठिकाणी सभांना जावं लागतं. कधी पंतप्रधानांची सभा लागली तर तिथंही जावं लागतं. उद्या देशाचे पंतप्रधान 29 तारखेला रेसकोर्सला सभा आहे, तिथं पण मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यातले लोक पंतप्रधानांचे विचार ऐकण्याच्या करता येणार आहेत. आपण पण त्यामध्ये यावं. संध्याकाळची सभा आहे, त्यामध्ये उष्णता राहणार नाही आणि ती सभा संपल्यानंतर आपापल्या भागामध्ये कार्यकर्त्यांना, बाकीच्या सगळ्या मतदारांना येता येईल. मध्ये फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाच्या करता प्रचंड संख्येने बारामती लोकसभा मतदारसंघातले मान्यवर कार्यकर्ते आणि सहकारी आलेले होते. महायुतीचे घटक पक्षाचे सर अनेक पदाधिकारी आलेले होते, त्याबद्दल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. परंतु दुर्दैवाने बरेच जण पोचू शकले नाही. यावेळेस थोडंसं ट्रॅफिकचा गोंधळ उडणार नाही अशा प्रकारची खबरदारी, कारण देशाचे पंतप्रधान येतात त्यावेळेस बंदोबस्त मोठा राहतो आणि कुणालाही जाता येता अडचण येणार नाही. काही काळाकरता कदाचित हेवी ट्रॅफिक पण थांबवली जाईल, त्याच्यामुळं आपल्याला येऊन विचार ऐकायला काही हरकत नाही. आपण मी महायुतीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. मित्रांनो, अनेक निवडणुकीच्या निमित्तानं आपण अनेकदा एकमेकाला भेटलेले आहोत. सुरुवातीला माझी राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस कदाचित आपल्याला मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्तानं इतर वेगवेगळ्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, आमदारकी, खासदारकी अशा खूप निवडणुकीच्या निमित्तानं साखर कारखाने आपण एकमेकाला भेटत आलेलो आहोत. परंतु नंतर तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर माझ्यावरचं जबाबदारी वाढली, अर्थात त्याला तुमचा सगळ्यांचा सहकार्य, आशीर्वाद आणि मदत होती, म्हणूनच मी राज्याच्या राजकारणामध्ये काम करायला लागलो. मनापासून काम करत होतो, जे काही वरिष्ठ सांगतील, पवारसाहेब सांगतील ते ऐकत होतो आणि 91 पासून तुम्ही मला खासदारकीला सुरुवात केली तेव्हापासून मागं 1 वर्षापर्यंत ते माझी पद्धत मी शेवटपर्यंत चालू ठेवली. परंतु नंतरच्या काळामध्ये काही अशा राजकीय घटना घडल्या. माझे तमाम माझ्या बारामतीकरांना, माझ्या ह्या भागातल्या जनतेला विनंती आहे की ही निवडणूक गावकी भावकीची निवडणूक नाही आहे, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्याच्यामुळं आज 140 कोटी जनतेचा कारभार मजबूतीनं कोण नेता बघू शकतो ह्याचाही विचार मतदार म्हणून तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. हे करत असताना बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणला, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मी असेल, मी सरकारमध्ये ते आहे, त्याच्यावर तिथनंही निधी आणण्याच्या करता भेदभाव न करता आपल्यातले रस्ते कसे होतील, आपल्यातला शेतीचा पाण्याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, आपल्याकडं नवीन उद्योग कसे येतील, आपल्याकडं रोजगार कसा निर्माण होईल, आपल्याकडं छोटे मोठे उद्योजक कसे निर्माण होतील, अशाच पद्धतीचं आणि चांगल्या प्रकारची शेतीवाडी ही पण आपले शेतकरी कसे करतील, अशा प्रकारचा माझा सतत प्रयत्न राहिलेला आहे. MSEBची कामं असतील, बाकीची अनेक प्रकारची कामं असतील, ती आपण केली, त्याच्या तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत. इथल्या शिरसाई मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला, त्याच्याही संदर्भामध्ये सगळ्यांनी साथ दिली आणि ह्या गोष्टी करत करत पूर्वीच्या काळामध्ये मला जेवढा वेळ मिळायचा, कारण मला माझा तालुका आणि जिल्हा बघावा लागायचा, आता राज्यही बघावं लागतं, देश पातळीवर पण काही मीटिंग दिल्लीला लागल्या तर तिथं पण जावं लागतं, त्याच्यामुळे पूर्वी एवढा
माझा संपर्क तुमच्याशी गावोगावी राहिला नाही, पण बारामतीमध्ये बसून दर आठवड्याला येणारे सरपंच असतील, येणारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, माझे नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांच्या काय अडचणी आहेत. आत्ताही येताना अनेक अडचणीची पत्रं मला त्याच्यामध्ये सरपंच लोकांनी आणि प्रमुख लोकांनी दिलेली आहे. कुठं पाणी सोडण्याचा प्रश्न आहे, कुठं आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाच्या बद्दलचे काही प्रश्न आहे, समाज मंदिर बांधण्याच्या बद्दलचा प्रश्न आहे, व्यायामशाळेच्या बद्दलचा प्रश्न आहे, तिथं ओढ्याला पाणी सोडण्याच्या बद्दलचा प्रश्न आहे, KM हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदत करा, दत्तवाडी सोनबा पाटील वस्तीचे रस्त्याचं रखडलेलं काम करा, क्लार्कची नोकरी द्या, त्याच्यामध्ये मदतवाडीला पाणी द्या, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दुरुस्त करून द्या, संघाला सभासद करून घ्या, अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं नोकरी द्या, ओपन जिम द्या, माळेगाव कारखान्याचे अवर्गाचं सभासद करा, मुळशी धरणाचं पाणी आमच्या इंदापूर बारामती तालुक्यापर्यंत कसं येईल आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना शेतीकरता पाणी कसं मिळेल, तलावामध्ये पाणी कसं मिळेल ते पहा. त्याच्यातमध्ये रस्ते, पाणी आणि फॉरेस्टचा रस्ता बंद केलेला आहे कन्हेरी जवळची, असे वेगवेगळी कामं त्या ठिकाणी दिलेली. मी पण गेले अनेक वर्ष तुमची सगळ्यांची कामं करतो आहे, 7 वेळेला तुम्ही मला निवडून दिलं, एकदा खासदार आणि 7 वेळेला आमदार म्हणून काम दिलं, कामाची संधी दिली. महाराष्ट्रामध्ये इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये अधिकचा निधी मला कसा तुम्हाला देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न केला. महायुतीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून, त्यामध्ये भाजपा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, रासप महादेव जानकरांचा, तसंच RPI आठवले गट, RPI खरात गट, कवाडे गट, त्याच्या संदर्भामध्ये सदाशिवराव खोतांची संघटना, विनायक मेट्यांची संघटना, अशा अनेक संघटनांनी, काही मनसेनी बिनशर्त बाहेरनं पाठिंबा दिलेला आहे ती संघटना असेल, अशा मित्रांनो बऱ्याचशा संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 48 जागा उभ्या केलेल्या आहेत. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं आहे, आता उद्याच्या 7 तारखेला आपल्या 3रा टप्प्यातलं मतदान आहे आणि मग नंतर पुणे, शिरूर, मावळ ह्या 4थ्या टप्प्यातलं आणि मग 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान संपेल, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र, आणि मग 6वा 7वा टप्पा देशामध्ये इतर राज्यामध्ये होणार आहे. ह्या प्रकारची निवडणूक आहे, उष्णता आहे, त्याच्यामुळं टक्केवारी पण मताची पहिली कमी झाली, दुसऱ्या वेळेस वाढली, तिसऱ्या वेळेस वाढण्याच्याकरता सगळेच महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी प्रयत्न करतायत. बूथवाईज माणसं नेमली गेलेली आहेत, 50 प्रमुख त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत, तेही काम चाललेलं आहे, पण काही काही भागामध्ये भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतायत. मुद्दा मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाही. ज्या दिवसापासून पवारसाहेबांनी निवडणुकीला सुरुवात केली, जोपर्यंत पवारसाहेब उभे होते तोपर्यंत बारामतीकरांनी त्यांना प्रचंड मतदान केलं, माडावाल्यांनी पण त्यांना मतदान केलं. आता ते म्हणाले की मी आता लोकसभेला राहणार नाही, मी राज्यसभेमध्ये जाईल, आणि ते राज्यसभेमध्ये गेले. त्याच्यामुळं त्यांनी तो निर्णय स्वतः घेतला. मागं त्यांनी आम्हाला सांगितलं मी आता थोडासा त्या पदावरून बाजूला जातो, तुम्ही सगळ्यांनी तो पक्ष आणि ती संघटना बघा आणि ती पुढं न्या. आम्ही सगळ्यांनी, मी असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, संजय बनसोडे, बाबा आत्राम, नरहरी झिरवाळ, अशा अनेकांनी त्या गोष्टीला आम्ही होकार दिला. परंतु नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी जोपर्यंत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं वागत आलो, कुठंही मी कमी पडलो नाही. नेहमी साहेब फॉर्म भरून जायचे, शेवटच्या सभेला यायचे, आपण सगळी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायचो. आताच्या काळामध्ये एकंदरीत राजकीय चित्र बदललेलं आहे. माझ्या पुढं, माझ्या बारामतीकरांच्या पुढं, माझ्या ह्या लोकसभेपुढं, माझ्या ह्या राज्याच्या पुढं अनेक प्रश्न आहेत. आपण केंद्रामध्ये सत्ता येणारे त्यांच्या विचाराचा खासदार नाही दिला तर कामं होत नाहीत. गेले 10 वर्ष
इथं एकाने उठून सांगावं की आपण दिलेल्या खासदारांनी हे केंद्रातलं काम आपल्या शिरसुपार करता, सिद्धेश्वर निंबोडी करता, पारवडी करता, उंडवडी सुप, उंडवडी कप, सोनवडी सुप किंवा गाडी खेल असेल, कटफळ असेल, ह्या कुठल्या भागाकरता एक काम गेल्या 10 वर्षामध्ये झालं तर मी म्हणेल ते ऐकेन. परंतु सत्ता नसल्यामुळं कामं होत नव्हती. शेवटी मित्रांनो, 10-10 वर्ष माझ्या भागातल्या लोकांची वाया घालवायची. काळ वेळ कुणाकरता थांबत नाही, तो पुढं जातच असतो, त्याच्यात अनेक घटना घडतच असतात. मग 10-10, 15-15 वर्ष जर तुमच्याकडं फक्त राज्याचा निधी येऊन आपलं जर जे अजून महत्त्वाची कामं करायची त्याच्यात एकट्या राज्याचा निधी कमी पडतो, म्हणून केंद्राचा निधी आला पाहिजे. केंद्र प्रचंड मोठी त्यांची शक्ती आहे, प्रचंड मोठी त्यांचं अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणाल असं काय काम आहे? काम आहे मुळशीचं पाणी आपल्या पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि वरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी आपल्याला जे कमी पडतं आहे, जे आपले सगळे म्हणतात की पाणी द्या पाणी द्या पाणी द्या, त्यावेळेस पहिलं माणसांना प्यायला पाणी द्यावं लागतं, त्यावेळेस माहूरकरांचे, माझ्या दौंडकरांचे, माझ्या पुरंदरवासियांचे अडचणी निर्माण होत आहेत, हे मी उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे. कमिटी अविनाश सुर्वे तुम्हाला माहिती आहे, पूर्वी जलसंपादाचे एसी होते, नंतर सचिव म्हणून रिटायर झालेले, त्यांनी अहवाल दिलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपल्या जसं भाटघर वीरचं निरा देवघरचं पाणी निरा डाव्या कालव्याला येतं, निरा उजव्या कालव्याला जातं, तिथं गुंजवणी धरण आहे, त्या गुंजवणीचं पाणी माझ्या भोर आणि वेल्ह्याला तिथं त्यांना जे दिलेलं आहे ते देऊन जे बाकीचं राहतं ते पुरंदर तालुक्यामध्ये आलं पाहिजे. तिथं नाझऱ्याला आलं पाहिजे. नाझऱ्याच्या खाली माझ्या आंबीपासून पार संगमापर्यंत करा नदीवर बॅरेज आहेत, त्या बॅरेजमध्ये सुधारणा करायची, त्याबद्दलचा शब्द मी दिलेला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या हातामध्ये अर्थव्यवस्था आहे, अर्थमंत्री म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो आहे, त्यामुळं ती कामं करण्याच्याकरता निधी पाहिजे. पुरंदर उपसा सिंचन योजना आपण केली, माझीच त्याच्यामध्ये अंतिम सही झाली. त्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांच्यामुळं जलसंपदा मंत्री होतो, ते काम सुरू केलं आणि 35,000 एकराचं क्षेत्र ओलिताखाली आणलं. दुर्दैवाने पुणे आणि पिंपरी चिंचवडचं खराब पाणी जे ड्रेनेजच्या मार्फत येतं ते नदीत मिसळतं आणि ते पाणी नालाज असतं, आपल्याला तिथनं टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4, टप्पा 5 पर्यंत उचलावं लागतं. त्याचा अनुभव सुपा परिसरातल्या माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. आणि मग ते पाणी पिण्याच्या लायकीचं नसतं पण शेतीच्या लायकीचं आहे, वास मारतं, परंतु त्याच्यामुळं खतं कमी लागतात, पण ते सतत येत नाही. कधीकधी तिथं प्लास्टिकच्या बाटल्या अडकतात, प्लास्टिकचा कचरा अडकतो, कागद प्लास्टिकचे अडकतात आणि मग ते बंद चालू होतं. त्याकरता मध्ये आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र आणि मी 54 कोटी रुपये मंजूर केलेत. त्याचा टेंडर निघाला आहे. त्याचा टेंडर मी विनंती केली सोमेश्वर कारखान्याला, तुम्ही भरा, कारण तो सगळं कार्यक्षेत्र सोमेश्वर कारखान्याचं आहे. त्या पद्धतीनं तिथं काम आपल्याला करायचं आहे. ते काम करण्याच्याकरता आपण सरकारमध्ये पाहिजे. तुम्ही मध्ये आठवा, ज्यावेळेस उद्धव ठाकरे आणि आपण केलेलं सरकार पडलं, नंतर 1 वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतो, आपली कामं ठप्प झाली, आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागलं. त्या पुन्हा आपण सरकारमध्ये गेल्यावर ती पूर्ववत सुरू झाली, त्याच्यातून आपले प्रश्न सुटायला लागले, त्याच्यातून आपल्याला निधी मिळायला लागला. शहरी ग्रामीण भाग आपण त्यामध्ये पैसे द्यायला लागलो निधीच्या स्वरूपामध्ये, ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मित्रांनो, आपण जे आत्ता उमेदवार महायुतीचे उभे केलेले त्यांच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबलं तर तुमच्या पुढच्या पिढीचं आणि तुमचं भलं होणार आहे. कसं? केंद्राचा निधी जो आपल्याला येत नव्हता, मी केंद्र सरकारला सांगेन की आता तुम्हाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. केंद्राचा जल आमचे पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्याकरता निधी द्या, आमच्या रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्याकरता निधी द्या, आमचे नॅशनल हायवेची काही कामं राहिली असतील तर निधी द्या, काही ठिकाणी सबवे फ्लाय, काही मोठे प्रकल्प
हे केंद्राच्या मदतीने येतात, मोठी गुंतवणूक येते, ती गुंतवणूक आता आमचा बॅकलॉग भरून काढा. त्याच्या संदर्भामध्ये इतर ज्या काही बाबी आहेत त्या पूर्तता आपल्याला त्यांच्या मदतीने करता येईल. मोठे फार प्रकल्प असतील तर त्याला वर्ल्ड बँकेचे मदत केंद्राच्या मार्फतच घ्यावी लागती, जपान गव्हर्नमेंटची मदत केंद्राच्या मार्फतच घ्यावी लागती. तुम्ही म्हणाल आता हे मोठ्याचं काय काढलं, कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बद्दल माझ्या पंचगंगा माझ्या कोयना कृष्णा ह्या नद्यांचं पाणी प्रचंड वाहून जातं की कधी कधी कोल्हापूर पाण्यात जातं, कधी तिथं गाडीनं जाता येत नाही. मी अनुभव घेतला आहे, तुम्ही पेपरला पाहिलं आहे, टी व्हीला पाहिलं आहे, पेपरमध्ये वाचलं आहे. त्याच्यानंतर आपलं कोयना आणि कृष्णेचं पाणी ते वाहून जात असताना आपलं सांगली अडचणीत येतं, तिथनं बोगदा तो करून तो निरेमध्ये काढायचा, तशा प्रकारचा सर्वे झाला आहे. आत्ता आपण सोमनथळीला आणि आपण उद्धटला बंधारा केला आहे, बोगदा कुठनं काढला आहे, उद्धटच्या इथनं बोगदा काढला आहे उजनीला. ते ओव्हरफ्लोचं पाणी आपण उजनीमध्ये घालणार आहे आणि त्याच्यातून आपण त्या ठिकाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, कारण पाणी सगळ्यांचं आहे, एकट्याचं कुणाचं नाही आहे, टेलपासून हेडपर्यंत प्रत्येकाचा अधिकार आहे, ते पाणी त्याच्यामध्ये देऊन त्यांचा जो काही हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी भागवणार आहे. हे सगळं करत असताना मागं अटल बिहारी वाजपेयी असताना नदीजोड कार्यक्रम त्यांना करायचा होता, जे यमुना ह्या उन्हाळ्यामध्ये हिमालयाचं बर्फ वितळतं आणि देशाला पाण्याची गरज असते त्यावेळेस त्या नद्या बर्फ वितळून पाऊस नसताना पण मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असतं. आणि त्याच्यातनं वाजपेयी साहेबांची कल्पना होती की नदी जोड कार्यक्रम. मी त्याच्यात महाराष्ट्रात जळगावच्या परिसरामध्ये तशा पद्धतीनं काम केलं, आपल्यातल्या आपल्या नद्या जोडण्याचं ते सक्सेस झालं. म्हणून मित्रांनो, जसं माझ्या उजनी धरणातलं पाणी भीमा खोऱ्यातलं सिना खोऱ्यात घातलंय, बोगदा केला, बोगद्यातनं पाणी तिकडे जातं, आपल्या कृष्णा खोऱ्याचं पाणी निऱ्या खोऱ्यात पण आणलेलं आहे, त्याच्यामध्ये बोगदा केलाय, आता ते काम अवघड नाही. 20-20, 25-25, 30-30 किलोमीटरचे बोगदे केले जातात आणि लोकांना सोय रस्त्याची किंवा पाणी ह्या भागातनं त्या भागात नेण्याची केली जाते, ते शक्य आहे, फक्त पैशाची गरज आहे. आणि तो पैसा केंद्राशिवाय वर्ल्ड बँकेशिवाय किंवा केंद्राने मदत केल्याशिवाय मिळू शकत नाही, तो आपल्याला मिळवायचा आहे. पाऊस पाणी पडलं तर आपली समस्या कमी होते, पण जर 3 वर्षांनी दुष्काळाला सामोरं जावं लागते हे कायमचं दुखणं दूर करायचं आहे. म्हणून जनाई सिरसाईला पण आणि पुरंदरला पण मी जसं इथं 50 मेगावॉट कितीच आहे ते सूर्यावर विस्तार होणार 50 मेगावॉट, मी ऊर्जा मंत्री असताना सूर्यावर पॅनल तापतात आणि त्याच्यातनं वीज तयार होते आणि ती वीज आपण वापरतो, तशा पद्धतीनं पॅनल मी जनाईला शिरसाईला पुरंदरला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सोलरवर आम्ही वीज तयार करणार हे आम्ही ठरवलेलं आहे. लाईट बिल आपल्याला परवडत नाही, मला फक्त खालच्या भागातल्या लोकांना जसं पाणीपट्टी येते मेंटेनन्सची पट्टी येते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्रास होता कामा नये. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेला लागणारी वीज तेवढं पॅनल तिथं बसवायचे. त्याच्यामध्ये पावड्यांना आपण विचारलं वर्षभराची विजेची डिमांड आणि ती आपण करतोय, ते कर कशामुळं करतोय, सरकारमध्ये आपण आहे म्हणून करतोय. ते जर सरकारच्या बाहेर असतं तर काय केलं असतं, नुसत्या आंदोलनं त्याच्यामध्ये मोर्चे उपोषणं त्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा काय करू शकलो असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून त्याच्यातून प्रश्न सुटला नसता. म्हणून आपण महायुतीमध्ये आपला पक्षाची वेगळी लाईन ठेवून जसं इतर पक्ष गेलेले आहेत तसं आपण त्यांच्याबरोबर गेलो आहे. मागं आपल्या नेत्यांनी आपल्याला शिवसेनेबरोबर जायला सांगितलेलं होतं, आपण गेलो, त्याच्यामुळे वेगळं काही केलेलं नाही आहे. मागं एकदा बाहेरनं भाजपला पाठिंबा 2014 दिला, आपण हो म्हणालो, कारण
साहेबांनी निर्णय घेतला, साहेबांचा शब्द अंतिम, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांची कारकीर्द होती, त्या कारकिर्दीमध्ये ते जे म्हणतील ते करण्याच्या करता आपण मागं पुढं बघितलं नाही. एकदा मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004 साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं. वास्तविक कदाचित भुजबळसाहेब झाले असतील, कदाचित आर आर पाटील झाले असतील, जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो. परंतु ते न घेता काँग्रेसला दिलं, आपण ऐकलं, जे जे सांगितलं ते ते ऐकलं. मी पुन्हा सांगतो, आता भावनिक होऊ नका, आता ही सगळी कामं आपल्याला करायची. वडीलधारी लोकांना थोडंसं जड अंतकरण होत आहे. माझी त्यांना विनंती आहे, बाबांनो, तुमच्या काळामध्ये तरी एवढं पाणी आणता आलं नाही. आम्ही ह्याच्यामध्ये पुढं जाऊन वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी, वीर धरण अनेकदा भरेल एवढं पाणी वीरमधनं नीरा नदीतनं नीरा नरसिंगपूरला, नीरा नरसिंगच्या संगमावरून माझ्या चंद्रभागेला आणि तिथून कर्नाटकात आणि तिथून समुद्राला, तिथं मोठ्या मोटारी बसून आपल्याला ते पाणी उचलून आपल्या भागामध्ये आणायचं आहे. त्याही संदर्भातले सर्वे सुरू झालेले आहेत, त्यालाही निधी लागतो आहे, राज्य सरकारचा निधी, त्याला जोड द्यावी लागेल. मित्रांनो, मी विकासाकरता तुम्हाला मत मागतो आहे, मी त्याच्याशिवाय मी काही, मला सत्ता पाहिजे म्हणून मत मागत नाही. मला ज्या बारामतीकरांनी 35 भरभरून दिलंय, भरभरून दिलंय, मी समाधानी आहे. पण आज पण मी माझ्या जिल्ह्यात भागाला जे करायला पाहिजे होतं, आज जे माझ्याकडे चिठ्ठ्या आलेल्या आहेत, आज तिकडं पुणे शहराचं पाणी लोकांना देत देत काटकसर करत जे शिल्लक राहते ते दौंडला इंदापूरला बारामतीला आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातले जे लिकेज आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन करायची आहे. माझ्या सुपा परगणा भागात कवले इथं बसलेत, त्यांच्या वड्याला पण आपण खाजीमधनं पाईपलाईन केली, दाढीवालनी मदत केली, आपल्याला काही ठिकाणी टाटानी मदत केली, बोरकरवाडीला काही कोटीचं काम केलं, तरडोलीला पाणी यावं तिथं पाईपलाईन केली, तिथं पण CSR निधी आणला. तुमच्यामुळं माझ्या आज उद्योगपतींच्या ओळखी झाल्या, तुमच्यामुळं माझी आज पंतप्रधानांची अमितभाईंची ओळख झालेली आहे. आणि त्यामुळं मी मध्ये त्यांना एक शब्द टाकला की आमचं रेल्वे फक्त दौंड ते बारामती, बारामती ते दौंड, आम्ही पुढं कुठं जातच नाही, ही जरा पुढं फलटणला द्या. 10-15 ती रेल्वे फलटणला गेली नाही. मी जबाबदारीनं सांगतो, मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो, मी मोदी साहेबांना म्हटलं, मोदी साहेब, आम्ही खूप वर्ष प्रयत्न करतोय, नवाब शरीफ जाफर शरीफ, सॉरी बरोबर आहे, जाफर शरीफ ते रेल्वे मंत्री होते, लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते, ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, अनेक जण रेल्वे मंत्री झाले. बाबांनो, काम आपलं नाही झालं. आता मात्र मोदी साहेब म्हणले, अजित काळजी करू नको, मी ऑनलाईन देशातल्या अनेक रेल्वे लाईन ह्याचं भूमिपूजन करणार आहे. ऑनलाईन मी काही नवीन रेल्वे हरिझेंडी दाखवून सोडणार आहे आणि काही जुनी रेल्वे स्टेशन त्याची नूतनीकरण करणार आहे. त्यावेळेस मोदी साहेबांनी आपलं बरेच वर्ष रेंगाळलेलं काम त्याच्यामध्ये ऑनलाईन भूमिपूजन केलं, आता ते काम मार्गी लागलं. मागं 15-20 लागलं का? काही जण केंद्रात होते की नाही, खासदार अनेक जण होते की नाही? मित्रांनो, काम नुसतं भावनिक होऊ नका. भावनिकनं तुमचं पोट भरणार नाही, भावनिकनं तुम्हाला पाणी मिळणार नाही. आज देखील देशामध्ये सर्वे झाला तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत अशा प्रकारचा सर्वे आहे. तिकडं राजस्थान म्हणू नका, मध्य प्रदेश म्हणू नका, छत्तीसगड, आमचं हिमाचल प्रदेश, तिथं उत्तर प्रदेश, बिहार, सगळीकडं तशा पद्धतीनं लोकांचा कौल आहे. मग आपण अजून किती वर्ष थांबायची? अहो, तुम्ही मला 3 खासदार गेलंय, मी आता 60 ओलंडली, अजून फार तर फार 10 मी काम करेन. त्या काळातच झटका झाला पाहिजे, खोटं नाही सांगत, मी खोटं बोलणार नाही. मला जो काही कामाचा अनुभव आहे आणि मी काम करणारा माणूस आहे, 4:45 उठतो, 6 कामाला लागतो, दुसरा कोणाचा घास नाही,
त्याकरता आपल्याला आपल्या इंदापूरचं पण भलं करायचं आहे, आपल्याला बारामती दौंडचं पण भलं करायचं आहे, कारण ह्या तिन्हीचा आणि माझ्या पुरंदरचा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यातनं दुसऱ्याचं घास मी काढून घेत नाही. जे पाणी वीज तयार करायला वापरून माझ्या मुळशी धरणातील वीज तयार झाल्यावर पाणी खाली पडतंय कोकणात आणि समुद्राला जातंय, आम्ही टाटाला सांगणार आहे तुला किती वीज पाहिजे मुंबई करता, तेवढी वीज आम्ही सेंट्रल ग्रीडमधनं देतो, त्या बदल्यात तुला आम्हाला पाणी देत, हे आपलं तिथं भूमिका आहे. आणि उद्या जर काही तिथं अडचणी आल्या तर देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पदावर, पंतप्रधान साहेब इथं शब्द टाका. सहसा राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द मोडला जात नाही, कारण तो एक त्यांचा मान सन्मान असो, तसं देश पातळीवर पंतप्रधानांच्या शब्दाला मान आहे. शिरसुफळकरांनो, सिद्धेश्वर निंबोडीकरांनो, कटफळकरांनो, जैनकवाडीकरांनो, उंडोडी कपवाल्यांनो, सोनोडी सुपवाल्यांनो, त्याच्यामध्ये उंडोडी सुपवाल्यांनो, सगळ्यांनो लक्षात घ्या, हे जे काही आहे आपण अनेक प्रकारे पाझर तलाव करून बघितले, प्रश्न सुटला नाही. कोल्हापूर टाईप बंधारे निरा आणि करा नदीवर केले, प्रश्न सुटला नाही. आत्ताच गाडी येताना दोन बाळासाहेब आणि मी चर्चा करत होतो, त्यावेळेस ते म्हणत होते की गाडगेवाडीला बंधारा कोरडा पडलेला आहे, पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ही अवस्था आहे. त्याच्यामध्ये आपण केटीवर केले तर केटीवर भरत नाही, भरले तर एवढा जोरात पाऊस पडतो की बाहेरनं रस्ता काढते आणि ती केटीवर राहतोय तिथंच आणि सगळी जमीन जाते वाहून. त्याच्याकरता नवीन टेक्नॉलॉजी आणलेली आहे, एकच माणूस ते केटीवरचे दरवाजे वर करेल अशा प्रकारची ती टेक्नॉलॉजी आहे, त्यालाही मंजुरी कालच्या बजेटमध्ये दिलेली आहे. पुढं ही कामाचं सातत्य टिकलं पाहिजे, वेळेमध्ये कामं झाली पाहिजे. एवढे सगळे पुरंदर जनाई केली, सगळा प्रश्न पाण्याचा सुटला नाही. शिरसाई केली, सगळा प्रश्न सुटला नाही. पुरंदर केलं, सगळा प्रश्न सुटला नाही. पाणी कमीच पडतं आहे, लोक शेती करतायत, लोकांच्या अंगामध्ये धमक आहे, ताकद आहे, त्यांच्या अंगामध्ये पाणी आहे, पण त्यांच्या शिवारात पाणी नसल्यामुळे तो काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात, ही तुम्हाला सुवर्ण संधी आलेली आहे. त्याच्यामध्ये इकडे देऊ का तिकडे देऊ, काय करू काय करू, विकास कशातनं होणार आहे ते बघा आणि तिकडे दाबा. त्याच्यातून पाणी कोण देणार आहे ते बघा. आज मी जसं अधिकारवाणीनं तुम्हाला सांगतोय आणि हे सांगितलं, तसं समोरचे कुठनं पाणी देऊ शकतात का? राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे का? त्यांचं तिथं कुणी ऐकणार आहे का? केंद्रामध्ये त्यांना अनेक वर्ष 15 वर्ष संधी दिली, तेव्हा त्यांनी केलं का? ह्याचा जरा विचार करा ना. त्याच्यामध्ये एक तुम्ही पहा, पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांनो, आज विरोधकांना पंतप्रधानांच्या बद्दल बोलायला जागा नाही, कारण पंतप्रधानांनी पण विकास केलेला आहे, विकास पुरुष म्हणून जगात आणि देशात त्यांची ओळख आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीच्या बद्दल पण अनेक गोष्टी त्यांनी, ऊसाचा दरवर्षी FRP वाढून देत आहेत, दरवर्षी ऊसाला इथं बाळासाहेब बसलेत, इथं प्रशांत बसलाय, त्यांना विचारा 19 आणि 17 आणि 18 रुपये किलोनी साखर विकली का नाही बाळासाहेब चंद्रावण्णांच्या काळात, तुमच्या काळात, तुझ्या आधीच्या काळात का? तर दर घसरायचे. मोदी साहेबांनी सांगितलं 31 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही, एक नियम केला, केला की नाही? आता तुमची साखर 31 पुढे जाते की नाही? जर तो नियम नसता तर काय झालं असतं? हा शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही? अहो कधीच कुणी केला नाही. तो फायदा अमित भाईंनी आणि मोदी साहेबांनी केला, जे केलंय ते केलंय. मी पण त्यांच्या विरोधात टीका करायचो, पण नंतर हे सगळं मी पाहिलंय. त्याच्यामध्ये आपल्या इन्कम टॅक्स, ह्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्स होता, त्यांच्या माळेगाव कारखान्यावर 250 कोटीचा होता, तो काढून टाकला. 25 वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो, अनेक आपल्या अर्थमंत्र्यांना भेटलो, प्रणव मुखर्जींना भेटलो, पी चिदंबरमना भेटलो, त्यामध्ये AK अँथोनीला भेटलो, अशा अनेक अर्थमंत्र्यांना भेटलो, नाही काम झालं.
आम्ही साहेबांच्या बरोबर जायचो, साहेब सांगायचे, साहेब तिथं मंत्रिमंडळात असायचे, परंतु या मंत्र्यांनी नाही काम केलं, थांबवलं, परंतु टांगती तलवार काढली नाही. आता ते इन्कम टॅक्स पण माफ केला आणि ते व्याज पण माफ केलं आणि पुढं एफ आर पीपेक्षा जास्त भाव माळेगाव आणि सोमेश्वर देतो, तर त्याच्यावर पण टॅक्स बाळासाहेब ठेवलेला नाही. हा ठेवला होता पूर्वी. त्याच्या संदर्भामध्ये कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याच्या बद्दल आम्ही ते निर्यातीच्या करता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना परवडेल, ज्यावेळेस परवडत नाही त्यावेळेस आम्ही अनुदान देतो. जसं दूधवाल्यांना 5 रुपये लिटरला अनुदान देतो, काहींना मिळालं आहे, काहींना मिळायचं बाकी असेल ते पण देणार. हा अजित पवार शिरसाईच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की गाईच्या दुधाला आम्ही अनुदान देणार. मला आत्ता आचारसंहिता असल्यामुळं काही मर्यादा आहेत, आचारसंहिता संपल्यानंतर ते आम्ही तपासून घेऊ आणि ज्यांचं राहिलं त्यांचं देऊन टाकू. तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे. हे कोणी केलं? महायुतीनं केलं, दुसरं कोणी आलं नाही करायला. कर्जमाफी काही म्हणतात, 71,000 कोटीची कर्जमाफी झाली ना देशाची, 71,000 कोटीची माफ झाली. कुणाची? देशाची. राज्याची किती 1,000 कोटी झाली? 10,000 कोटी पण नाही झाली, काढा त्यावेळेसचे आकडे. आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 35,000 कोटीची एका राज्याची कर्जमाफी केली. त्याच्यानंतर पुन्हा मी अर्थमंत्री झालो, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी तिथं निर्णय घेतला आणि ती जवळपास 25 का 27,000 कोटीची कर्जमाफी केली. अरे आम्ही पण केली ना, आम्ही तर फक्त एकट्या राज्याची करून दाखवली. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यावेळेस आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली, आम्ही मागं पुढं बघितलं नाही, आम्ही रडत बसलो नाही, हे होणारच नाही, बघू रे नंतर, ये परवा, ये उद्या, जाऊ दे आता मुंबईतून आल्यावर भेट, असं कधी सांगितलं नाही. काम सांगितल्यावर लव फोन, आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस, होते का नाही, तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो. ह्या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे. काही वैयक्तिक कामं राहिली असतील, मी असा दावा करणार नाही की 100% कामं झाली, परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो, भावनिक होऊ नका. हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असती, सगळे काही फटाके वाजत असतात, माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावा असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर, अरे काय चाललंय तुमचं, एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा, हे काय लावलं चाचाळपणा. आणि हे झाकून राहत नाही, मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकडे क्लिपा मी असंच आहो, त्या निंबोडीमध्ये असे गाव गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो, काय आता काय तिथं काय करावं काय धरणार. तिच्या माझं वाटोळं झालं, परत कानाला खडाच लावला, कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं नीट बोलायचं, शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही, मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा नाही. ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना, अरे जो काम करतो तो चुकतो, जो बोलतो, मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला नाही. त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या संदर्भात आत्ता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघंही नाही. त्याच्यामुळं आता 40 वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसांनी तिच्याच हातात साव्या देतात ना सगळं. आता तू बघ, चुकलं तर ती सुनेला सांगती, ऐकवती, हे चुकलं हे दुरुस्त कर. आईच्या पोटांतक तर कुणीच शिकून येत नाही, मी पण नाही आलो. अहो मी पहिली 84 भाषणं करायचो, लटलट पाय कापायचे, कुणीतरी सांगायचं तिकडं बघन भाषण कर, रामभाऊ बलवण सांगायचा, त्या लिंबाकडे बघन भाषण करा, त्या लिंबाकडे बघायला लागले की लोक अशी बघायची, काय लिंबा म्हणजे लिंबाकडे माकड बसलंय का आणखीन काय बसलंय,
आला बट्ट्याबोळ आमच्या भाषणाचा, खानोट्याच्या माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव. आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो, रस्ते माहिती नव्हते, जिरायत बागातले ही अवस्था होती माझी. पण केलं ना, ह्याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की बाबांनो, आज भावनिक होऊ नका. त्याच्या संदर्भामध्ये मी सांगितलेली कामं तुम्हाला व्हायची असतील, किंवा आज पण दुष्काळ जाहीर केला वारंवारतीत आणि आज वड्यांना पाणी चाललंय, चाललंय की नाही? आत्ता मी येताना बघितलं. आर सी थांब ना बघा, लगेच याचं दुसरं तिसरं मला कळतंय ना. हा बरोबर आहे, बरोबर आहे. ते लावलेलं बटन घड्याला दाब सगळं होते. हा मी खरं ते सांगतोय. त्या संदर्भामध्ये माझा प्रयत्न चाललाय, येताना गाडीत पण आम्ही बोललोय, आम्हाला सगळंच बघावं लागतंय. फक्त बारामती बघून चालत नाही, इंदापूर दौंड पुरंदर सगळं बघावं लागतंय. आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढतोय. ते मार्ग काढत असताना तुम्ही एखाद्या वेळेस एखादं काही झालं आणि त्याची जर शिक्षा द्यायला लागला तर आम्हाला कामामध्ये पण रस राहणार नाही. आम्ही म्हणू काय, जर हे एवढं समजावून सांगून काहींच्या डोक्यावरूनच जायला लागलं तर आम्ही तरी काय करणार? आणि मी सांगतो पुन्हा, दुसरं कुणी हे करू शकत नाही. केंद्रात येणारं सरकार आणि आत्ता आमचं जे युतीचं सरकार, हेच दोन सरकार ह्या सगळ्या गोष्टी सोडू शकतात. सासवडला सभा झाली, एकनाथराव शिंदे त्यांच्या देखत मी याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी गुंजवणी धरणाच्या बद्दलच्या बोललो. आणि हे मी बोलत असताना मी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आमच्या तिघांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली तेव्हा मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे उद्या नायराव मी करायचा प्रयत्न केला पण कॅबिनेटने ऐकलं नाही, नायराव सीएमनी सही केली नाही, नायराव देवेंद्रनीच त्या ठिकाणी असं केलं, असं सांगायला जागा ठेवली नाही. मी स्पष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मला जे माझे कार्यकर्ते, मतदार राजा आहे तो मतदार राजा आहेच, त्याच्याबद्दल मला मी फक्त त्याला विनंती करू शकेन की बाबा आम्हाला तुमचं पवित्र मत उद्याच्या 7 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 11 तासाचं मतदान आहे त्यावेळेस दे. पण माझे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना मी पदं दिली, ज्यांना मी त्या मान सन्मान प्रतिष्ठा दिला, त्या कार्यकर्त्यांच्या पैकी जर कुणी चुकला तर या अजित पवारची गाठ आहे सांगून ठेवतो. मग आत्ता चुका परत आपली पायरी चढायची नाही, परत आपली पायरी चढायची नाही. कार्यकर्त्यांनी, मतदारांनी, सर्वसामान्य माणसांनी केव्हाही यावं, काम सांभाव, तो तुमचा अधिकार आहे. सरपंच ताई तुम्ही पण केव्हाही या, कारण तुम्ही गावच्या प्रमुख आहेत, उपसरपंच गावचे उपप्रमुख आहेत, ते गावचं नेतृत्व करतात, त्यांची कामं करणं माझं कर्तव्य आहे, कारण ते गावाने निवडून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला नव्हता, पण मी भाग घेऊन ज्यांना दूध संघाचं डायरेक्टर केलं आहे, बिनविरोध केलं आहे, खरेदी विक्री संघाचं डायरेक्टर केलं आहे, बिनविरोध केलं आहे, बऱ्याचशा संस्थांच्या मध्ये त्या ठिकाणी निवडून आणलंय, जीवाचं रान केलंय, त्यांना मात्र आपल्याशी कसं वागायचं ते त्यांनी ठरवावं, मी पण ठरवीन. हे कृपा करून ध्यानामध्ये घ्या. मागं बँकेच्या निवडणुकीला गंमत झाली, मी इतकी मनावर घेतली नाही, कारण त्याच्यातनं काही तुमच्या माझ्या पाण्याचा प्रश्न नव्हता. बँकेला प्रदीप कंदाच्या वेळेस गंमत झाली, कुणी कुणी केली चांगलं माहिती, कारण ती यादीनंतर माझ्याकडेच आली, कुणी काय केलं कुणी काय केलं, जाऊ द्या. ती सहकाराची निवडणूक आहे, त्याच्यात पक्षीय राजकारण नसतं. म्हणून माझी विनंती आहे, आता हे भाषण कुणी ऐकलं की कुणीतरी म्हणतील बघा अजित दादा दम द्यायला लागले. अरे मी माझ्या कार्यकर्त्याला दम दिल, तुला काय वाईट वाटतंय, तुझ्या का पोटात दुखतंय, तुला आम्हीच बाबा काहीच केलंय, सदस्य कसं केलंय आम्हाला माहिती. पण आता काय करता, एखाद्याच्या हातात आल्यानंतर त्याला आकाश ठेंगणं वाटायला लागतंय. ठीक आहे, प्रत्येकाचे त्या ठिकाणी काळ असतो, त्याबद्दल मी जास्त खोलात जात नाही. पण एकंदरीत बारामती तालुक्यातल्या संस्था चांगल्या चालवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. आज आम्ही एकमेकाच्या विरोधात काम करत असलो
तरी भाजपच्या पण कार्यकर्त्यांनी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या करता घड्याळ चालवायचंय. राष्ट्रवादीच्या पण, शिवसेनेच्या पण, रासपच्या पण, अशा सगळ्या घटक पक्षांनी ते करायचंय. त्याच्यामध्ये रिपाई पण, आठवले साहेब असतील, कवाडे साहेब असतील, खरात साहेब असतील आणि कोण राहिलेले असतील ते सगळे असतील. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये ठेवा अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. कुणी काही सांगतील की आता आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, त्यांचा त्यांचा काळ असताना झालं नाही तर आता कसं होईल? होईल का? प्रत्येकाचा काळ असतो ना. जसं आपली म्हण आहे, चार दिवस सासूचे तसं पुढं चार दिवस सुनेचे येतच असतात ना तुमच्या. ही म्हण आहे ना, ती खरी पण आहे ना, ती काही खोटी आहे का? त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा बाबांनो घ्यायचा आहे. आपल्याला अनेक प्रश्न अजून मार्गी लागवायचे. एकदा खाली बागायतामध्ये जसं निरा डावा कालव्याचं पाणी मिळतं आणि तिथं आर्थिक सुबत्ता आलेली आहे, तशा प्रकारची आर्थिक सुबत्ता आम्ही वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांनीच आपल्या आपल्या परीनं, मग ते विरोधक असतील, ते सत्ताधारी असतील, ते आज सत्ताधर असतील, काही विरोधक असतील, सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केला, माझ्यासहित सगळ्यांनी. पण त्याला काही मर्यादा पडल्यात, त्याला काही पूर्ण त्याचा तडा लागला नाही, पूर्णपणे ते कडेला नेता आलं नाही. म्हणून आपल्याला हे मी जे काही वेगवेगळे तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत आणि त्याच्यात तर जनाई सिरसाई पुरंदरची कामं ऑलरेडी त्याला पैसे मंजूर झालेले आहेत, फक्त आता आचारसंहिता संपली की टेंडर निघून काम सुरू होईल. मात्र इतर बाबतीतलं जे वीरचं पाणी, जे गुंजवणीचं पाणी नाझऱ्यामध्ये भरल्यानंतर नाझऱ्याचे ओव्हरफ्लोचं पाणी माझ्या करा नदीवरच्या बॅरेजेसमध्ये भरणं, तोपर्यंत त्या बॅरेजेसमध्ये नाही, के टी वेअरमध्ये भरणं, अशा पद्धतीनं ही कामं आपल्याला करायची आहेत. आपल्याबरोबर इंदापूरकरांनाही आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. तिथंही अडचण ठेवायची नाही, दौंडलाही अडचण ठेवायची नाही, पुरंदरलाही अडचण ठेवायची नाही. आम्ही तिथं अनेक जण एकमेकाचे विरोधक असणारे सगळेजण देशाच्या भल्याकरता, देश जगामध्ये वरच्या क्रमांकावर एक महासत्ता बनण्याकरता दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी पण त्यांची जे काही एकमेकाच्या बद्दल विरोधी भूमिका होती ती त्यांनी सोडली. रमेश थोरात आणि राहुल कुलनी पण सोडली, ते तर एकमेकाच्या विरोधात लढायचेच. विजय शिवतरे, मी त्यांच्याबद्दल काय बोललो तुम्ही ऐकलं होतं, ते नाराज होते, परंतु त्याच्यातनं त्यांनी नाराजी दूर केली, मी पण मागच्या गोष्टी झाल्या गेल्या गंगेला मिळाल्या. आता मागचं काही उकरत बसायचं नाही, उकिरडा किती उकरत बसलं तरी त्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. म्हणून एक नवी पहाट, एक नवी सुरुवात, अशा पद्धतीनं आपण या माझ्या जिरायत भागातले माझ्या बारामतीकरांचे, माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याच्या करता एक आता नवीन संधी आलेली आहे. सारखी संधी कुणाला येत नसते. तुमच्यातल्या पण अनेकांना कधी ग्रामपंचायतीचं सदस्य होण्याची संधी येते, कधी सरपंच होण्याची संधी येते, कधी नोकरी लागण्याची संधी येते, कधी आणखीन एखाद्या पिकामध्ये दोन पैसे जास्त मिळण्याची संधी येते. प्रत्येकाला संधी मिळत असते. त्या संधीचं सोनं करायचं का त्या संधीचं राख रांगोळी करायची हे तुमच्या पवित्र मतामध्ये आहे. नीट ऐका, वडीलधाऱ्यांना सांगा. अजून काही जण वेगळी भूमिका मांडत असतील तर त्यांना समजावून सांगा की त्या काळात तुम्ही सांगितलं ते आम्ही ऐकलं, ते आम्ही केलं, आता आमचं थोडंसं ऐकून बघा. अशा पद्धतीनं आपण ही भूमिका निभावली पाहिजे. गावचे भांडणं ग्रामपंचायतीचे ह्याच्यात आणू नका. ठीक आहे, वॉर्डावॉर्डामध्ये वाद असेल, एका वॉर्डामध्ये मी आणि नितीन शेंडे एकमेकाच्या विरोधात उभा राहिला असेल, झालं ना ते आता किती दिवस काढत बसायचं आहे. त्याच्याबद्दल आता उद्या आपलं भलं कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, आणि जे सांगतायत ते जग खरं कोणात आहे. जसं आता सांगतात काही जण मोदींच्या 10 वर्षाच्या काळात एक शिरसुपाळकरांनी किंवा जिरायत भागातल्या लोकांनी उठून सांगावं, मोदी साहेबांच्यावर एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला 10 वर्ष झाला? नाही झाला. मनमोहन सिंगाच्या काळात 10 वर्षात झाला, कोळशाच्या बद्दल झाला, कोर्टात 2G झाला, 2G तर किती मोठा झाला, काही लाख कोटीचा झाला.
राजीव गांधींच्या काळात झाला बोफरचा, 5 वर्षात झाला, झाला की नाही? तसा मोदींच्या 10 वर्षाच्या काळात झाला का? काहीतरी विचार करा ना. आज फक्त देश आणि फक्त देश, देशाचं भलं कशात आहे? 80 कोटी लोकांना मोफत धान्य कसं द्यायचं? 3 कोटी लोकांना अजून घर बांधून कशी द्यायची? इतरांचं दारिद्र्यरेषेखालच्या असणाऱ्या लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर कसं काढायचं? जगात 3रा नंबरची अर्थव्यवस्था कशी करायची? हे विजन आहे, ही भूमिका आहे. त्याचा विचार तरुण तरुणींनी करा. आणि मग आता भ्रष्टाचाराच्या बद्दल तर बोलता येत नाही, मग काय, मग काढायचं. आता बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मोदी साहेब बदलणार आहेत. 10 वर्षात बदललं नाही, नातंच कसं काय बदलणार? का खोटं बोलता? उलट मोदी साहेबांनी काँग्रेसच्या राजवटीमध्ये इतक्या वर्षात काँग्रेसचा पराभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कोणी केला? काँग्रेसवाल्यांनी केला. घटना लिहून घेतली, संविधान घेतलं, सगळं काही घेतलं, परंतु निवडणुकीमध्ये पराभव केला. वाचा पुस्तक, काढा हिस्ट्री. त्याच्यामध्ये कुठेही मदत केली गेली नाही. आणि आता मात्र संविधान बदलणार, घटना बदलणार, किंवा आता ही शेवटचीच निवडणूक, पुढे निवडणुकाच होणार नाही, असं कधी होईल का देशात? इंदिराजींनी एकदाच आणीबाणी आणली, त्यांचा केला ना पराभव, घरी पाठवलं ना का? तर तुम्ही इमर्जन्सी आणली म्हणून. ही आपली लोकशाही आहे, हा आपल्या मताचा एवढा मोठा रेटा आहे. गरिबाला एकच मत आणि त्या अडाणी अंबानीला एकच मत, टाटा बिर्लाला एकच मत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. त्याच्यामुळं माझ्या मागासवर्गीय समाजामध्ये गैरसमज पसरवण्याच्या करता संविधानाचा किंवा घटनेचा किंवा निवडणुकाच होणार नाही अशा पद्धतीचा काहीतरी भ्रम तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न ह्या विरोधी पक्षाचा चाललेला आहे. त्याला पण कृपा करून आपण बळी पडू नका. मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीनं सांगतो, अल्पसंख्याक समाजाला भीती दाखवतात. आता तुमचं काही खरं नाही, तुम्हाला इथनं घेणार आणि देशातनं बाहेर हाकलून देणार. अरे आम्ही आहे ना, असं कोणी करेल का? आपण आहोत ना. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला सगळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे शिवशाहू फुले आंबेडकरांचा सगळा इतिहास आणि वारसा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. असं असताना मतं मागता येत नाही, कारण सांगून त्यावेळेस असले काहीतरी मुद्दे काढायचे आणि माझ्या मुस्लिम बांधवांना भावनिक करायचं, माझ्या मागासवर्गीय समाजाला भावनिक करायचं, काहीतरी त्यांचं जे श्रद्धास्थान आहे त्याला कुठंतरी धक्का लावायचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट बारामतीकरांनो लक्षात घ्या, हे मी सारखं सारखं तुम्हाला सांगायला येणार नाही. त्या पद्धतीनं आपण एकमेकाला साथ देऊया आणि ह्या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्याचा फायदा आपल्या पुढच्या प्रपंचाच्या करता, मुलाबाळांच्या करता आपण त्या ठिकाणी उठूया. शिवाय शिरसाई योजनेतून आपण जराडवाडी, उंडवडी सुपळ, कारखेल, सोनोरी सुपळ, जळगाव सुपळ, भरणपूर, शिरसुपळ, सावळेवाडी, गाडीखेल, उंडवडी कपच, गोजोबाई ह्या सगळीकडं आपली व्यवस्था त्या ठिकाणी चाललेली आहे. काही ठिकाणी राहिलेली आहे, त्याही संदर्भामध्ये कसा व्यवहारी मार्ग काढता येईल याबद्दलचं काम सगळेजण मिळून करूया. ओढाखोलीकरण वगैरे ती बाकीची कामं, ही कामं आपल्याला उद्या 25-15चा निधी आहे, आपल्याला DPDCचा निधी आहे, आपल्याला आमदार निधी आहे, आपल्याला त्या ठिकाणी राज्य सरकारचा निधी आहे, अनेक प्रकारचे निधी जिल्हा परिषदेचा आहे. ह्या वेगवेगळ्या निधीच्या मार्फत जे सार्वजनिक प्रश्न आहेत, वैयक्तिक नाही, सार्वजनिक जी कामं आहेत ती कामं तपासून ह्याही कामाला कशी गती देता येईल ह्याबद्दलचं काम मी निश्चितपणे त्या ठिकाणी करून दाखवीन. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती मी माझ्या शिरसुपळ आणि शिरसुपळ परिसरातल्या जमलेल्या पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांना करतो. काहींनी वेगवेगळे फॉर्म भरलेले आहेत, त्याच्यामध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करू नका. हा अजित पवार तुमच्यासमोर आहे, मी
जसं तुम्ही खासदार केलं त्यावेळेस मी कुणाची जात बघितली नाही. मी कुठलाही सरपंच येऊ द्या, कुठलीही माझी भगिनी येऊ द्या, तिची जात मी कधी बघत नसतो, तिचं बाकीचं काही विचारत नसतो. सार्वजनिक काम काय आणि त्याची तड लागली पाहिजे ते मी माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत पाळलेलं आहे. कुणीही माझ्या लालनी उठावलं आणि सांगावं दादा तुम्ही खोटं बोलताय, इथं मी ह्या जातीचा होता म्हणून तुम्ही माझं काम केलं नाही, शाळेला म्हणेल ते ऐकेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं आत्ता आपल्याही भागामध्ये नातीगोती झालेली आहे, आत्ता मधीच लग्न कार्य झालेली आहे, तो वेगळा तो असतो ना, लग्न कार्य होतात. आता आमचे पण नातीगोती काहींशी आहेत, मग सगळेच आमच्या बरोबर आहेत का? नाही. त्याच्यामुळं तसं काही समजण्याचं कारण नाही. पाहुणे रावळ्यांना आल्यानंतर सांगा ये बाबा जेवण कर, पोशाख घे, वाटल्यास अंगठी घे, आयर घे, पण तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा, आम्हाला जे योग्य वाटतं आम्ही करतो. ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतच नाही त्याला कसं कळेल? जिथं पिकतं तिथं विकत नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं कधी कधी हे रोजचेच आहे, आपलीच आहे, कुठं जातात काय करतात असा विचार अजिबात करू नका. मोदी साहेबांनी मुद्रा लोन 10 लाखाचं 20 लाख केलं, ज्याला पत नाही, ज्याला बँक दारात उभी करत नाही, त्यांना आता 20 लाख रुपयाचं लोन मिळणार आहे. असे वेगवेगळ्या महामंडळाला पण, मी मौलाना आझाद महामंडळाला पण 1000 कोटीचं भाग भांडवल केलं आहे, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिलाय, अशा काय ते तुमचं वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या वक्फ बोर्डाकडेच राहतील अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये आम्ही काही बदल केलेला आहे. अशा खूप काही गोष्टी आपण आपल्या मातंग समाजाच्या करता आता आम्ही आरटी केलंय, नवबौद्धांच्या करता बारटी आहे, तसं मातंग समाजाच्या करता आरटी. ते सारखे मला देवेंद्रजींना एकनाथरावांना म्हणायचे राव आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अन्याय होतोय, बघा 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 बघा, आता बघितलं 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 बघितलं, आता आरटी करून त्यांनाही न्याय दिलेला आहे. इतर पण अनेक घटकाला, मला वेळ कितीतरी संपणार नाही, पण अनेक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका महायुतीनं घेतलेली आहे, आणि कुठं राहिलंच किरकोळ तर ते पण करण्याची महायुतीची तयारी आहे. वेगवेगळ्या लोकांना आरक्षणाच्या बाबतीमध्ये देखील अतिशय मनापासून कुठेही ते आरक्षण टिकलं जाईल अशा प्रकारचे निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेत आणि ते कृतीमध्ये आणलेले. आता मुलांना त्याच्याबद्दल आरक्षणाच्या निमित्तानं नोकऱ्या पण लागायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं मी पुन्हा पुन्हा सांगतो, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तोच वारसा आपण सगळेजण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी करूया. आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर कायापालट करून देऊया. मी जाताना एकच सांगतो, आजपर्यंत जे काही खासदार झाले, मग त्याच्यामध्ये ह्या 15 वर्षात झालेले खासदार त्यांच्या तुलनेमध्ये ह्यावेळेसचा जो खासदार, तुम्ही जर घड्याळाच्या चित्राला बटन दाबून त्यांना निवडून दिलं तर त्यांची कारकीर्द मी दाव्याने सांगेन तुमच्या विकास कामाला जास्त मदत करणारी. आणि केंद्राचा राज्याचा निधी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता आणणारी ह्या पद्धतीची राहील हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.